थोडं आम्ही आलेलो आहोत तो क्वालिटी टाईम थोडा स्पेंड करावा, कारण आज आमच्या लेकाने पण आम्हाला प्रायव्हसी दिलेली आहे. लेक म्हटला तुम्हीच काय ते दोघे फिरून या, तर आम्ही आलेलो. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल. घरी आले की म्हणावं तसं व्हिडिओ करायला वेळ भेटत नाही, तर आत्ता येऊन दुसरा दिवस आहे आजचा. आल्यापासून कुठे गेलोच नव्हतो कारण वेळच नव्हता भेटला, तर आत्ता थोडा वेळ आहे, तर उद्या सकाळी पहाटेच निघायचं. त्यापूर्वी जरासं आम्ही बाहेर जाणार आहोत, तर जिथे कुठे जाऊ ते तुम्हाला बघायला भेटेलच. हे ठिकाण तुमच्या ओळखीचं झालेलं आहे बऱ्यापैकी, कारण यापूर्वी देखील बऱ्याच वेळेस मी दाखवलेलं आहे. तर हे आहे वेंगुर्ले बंदर. तर पुन्हा एकदा दाखवते, जे नवीन असतील कदाचित त्यांना माहिती नसेल. तर आत्ता मी आलेलो आहोत वेंगुर्ले बंदरावर. तर खूप छान आणि रिलॅक्स वाटतं. कोकणामध्ये सगळीच ठिकाणं अशी आहेत तिथे गेल्यानंतर खरंच खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं, अगदी रिलॅक्स वाटतं. आम्ही आलेलो आहोत वेंगुर्ले बंदरावर, आणि कदाचित आवाज तुम्हाला खूप गोंगाट येईल, त्यामुळे नंतर मी व्हॉइस ओवर देईन, कारण लोक बघत आहेत त्यामुळे बोलताना थोडं अनकम्फर्टेबल वाटतं. व्हिडिओमुळे सवय झालेली असते, पण तरीही तर आशिष यायला तयार नव्हता, त्याला घरी टाईम स्पेंड करायचा होता सगळ्यांसोबत, त्यामुळे मग मी आणि शशी झालेलो आहोत. आशिषला आधी नको येऊ नको येऊ म्हणावं लागायचं, पण आता जसा मोठा होतोय तसा ओढून ताणून आणायला हो, तर अक्षरशः ओढून आणताना पण तो आला नाही. मग म्हटलं ठीक आहे आम्ही दोघे जातो. अरे त्याला खूप असं मी म्हणजे आम्हीच दाखवलं की तुला हे देतो ते देतो, तरी तो आला नाही, कारण त्याला घरी खेळायचं होतं. आणि गावी आल्यानंतर हेच एक काय माहीत नाही, म्हणजे एक गावच्या वातावरणामध्ये एक जादू आहे म्हटलं तरी हरकत नाही. त्याला घरी साध्यात साधं जे आहे ते आवडतं, आणि सगळ्यांसोबत टाईम स्पेंड करायला खूप आवडतं. इथल्यापासून तो अगदी अक्षरशः पायाला चक्र लावल्यासारखा फिरतोय नुसता इकडून तिकडून, तो आम्हाला विचारत पण नाही आहे. आणि सांगतो तुम्ही जा, मी आता इकडेच कायमचा राहणार आहे, पण जावं लागणार. तर जाताना त्याच्या काय प्रतिक्रिया असतील ते बघायला भेटेल. तर मस्त बंदरावर आलेलो आहे, खूप छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. एरवी ते भरपूर प्रमाणामध्ये मासे बघायला भेटतात, पण पावसाळ्यामध्ये माशांचं प्रमाण कमी असतं. तर हे बघा मासे आहेत, पण कमी प्रमाणामध्ये आहेत, आणि पावसाळ्यामध्ये मासे महाग देखील भेटतात.
आणि मगाचपासून आपण वेंगुर्ला बंदरावर होतो, तिथलं तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आम्ही आलेलो आहोत वेंगुर्ल्यात, नवाबाग जे समुद्र आहे तिथे. हे बघा, मस्त ताजे ताजे फिश होते जे जाळीतून काढले जातात, लगेचच त्यांची लिलाव होतो एक प्रकारचा. आणि ते मासे होते तर लाईव्ह मी गेलेले थोडा वेळ, पण लाईव्ह म्हणजे चालता चालता बोलणं थोडं कठीण होतं, आजूबाजूला लोक वगैरे असतात. तर आपण ज्यावेळेस यूट्यूबवर चॅनल सुरू करतो त्यावेळेस थोडंफार ह्या गोष्टींची सवय होते आता, की पब्लिकमध्ये कसं बोलायचं, कसं रिॲक्ट करायचं, थोडं ह्या गोष्टी आता मी शिकलेल्या आहेत, त्यामुळे एवढं काय नाही. आपण म्हटलं की थोडं आम्ही आलेलो आहोत तो क्वालिटी टाईम थोडा स्पेंड करा, थोडं आम्ही आलेलो आहोत तो क्वालिटी टाईम थोडा स्पेंड करावा. कारण आज आमच्या लेकाने पण आम्हाला प्रायव्हसी दिलेली आहे, लेक म्हटला तुम्हीच काय ते दोघे फिरून या. तर आम्ही आलेलो आहोत तर इकडे सगळ्या होडा लागलेल्या आहेत, मासे काढतायत आणि माशाचे सेपरेशन करतात आणि इथल्या इथे ते विकून टाकतात. हा अथांग महासागर म्हणजे समुद्र, खूप रिलॅक्स वाटतं इथं. ज्यावेळेस मनामध्ये खूप टेन्शन्स असतात, रखरख असते, धावपळ असते, असं छान समुद्रकाठी यायचं, मनातले विचार असे निघून जातात आणि खरंच खूप छान वाटतं. कसं वाटतं शशी तुम्हाला? शशी पण आज स्वतःहून छान बोलतायत, छान रिस्पॉन्स देतात. नाही तर त्यांना चला सेल्फी काढूयात, फोटो काढूयात, व्हिडिओ करूयात म्हटले की खूप मनवावं लागतं. सगळं त्यांच्या मूडवर डिपेंड असतं, पण आज मूड बऱ्यापैकी चांगला आहे. फक्त आशिष जर असलं असतं तर आणि मज्जा आली असती. आशिषला असं वाटतंय की जर आम्ही आशिषला इथे घेऊन आलो नाही तर कदाचित त्याला इकडे राहायला भेटेल. पण आशिषला आम्ही घेऊन जाणारच आहोत, कारण ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत, अभ्यास पण राहतो, कारण इकडे मग दुसरं कोणत्याचा होमवर्क घेणार आई बाबांना तो ऐकणारच नाही. आणि इकडे भरपूर लाड होतो, लाड तर त्याचा कोल्हापूरला पण होतो आई बाबा असले तर. आणि आजी आजोबांचं हेच असं असतं की म्हणजे त्यांच्या पुढे कोण काहीच बोलू शकत नाही, पण प्रश्न येते अभ्यासाचा आणि बाकी गोष्टींचा आहे. त्यामुळे मग त्याला मग आम्ही घेऊन जाणार. तर उद्या सकाळी आम्ही पहाटे 5 गाडीने निघणार आहोत, ते पण तुम्हाला बघायला भेटेल. तर आता थोडंफार इकडे तिकडे फिरणार आणि मग नंतर घरी जाणार. तर फिरायला यायचं असेल जवळच्या जवळ तर वेंगुर्ला हा बेस्ट ऑप्शन आहे, येऊ शकता तुम्ही. खूप छान वाटतं आणि हळूहळू थोडे बदल केलेले आहे, शिवाय वेंगुर्ल्याचं मार्केट पूर्ण लुक चेंज केलेलं आहे आणि लवकरच मार्केट देखील सुरू होईल. तर ते दाखवायचं तुम्हाला, पण सकाळी मार्केटचं टायमिंग होतं आणि मला घरी काम असल्यामुळे मला येता आलं नाही. नाहीतर माझी खूप इच्छा होती की वेंगुर्ल्याचा जो आठवडी बाजार असतो तर नवीन त्याचं रूप, नवीन मार्केटचं रूप कसं दाखवायचं होतं, पण दाखवता आलं नाही म्हणून म्हटलं आज हे असं. तर ह्या होडा आणि हे सगळं खूप छान वाटतंय. तर चला आता आमचं टायमिंग झालेलं आहे, आम्ही हळूहळू निघतोय. आशिष आला असता तर खूप उशिरापर्यंत थांबायला काय वाटत नाही. आशिष जरी स्वतःहून जरी आला नसला तरी तो घरी एकटा, त्यामुळे इच्छा नाही आहे जास्त वेळ थांबण्याची. बघता बघता 2 दिवस कसे संपले समजलंच नाही. आणि आत्ता सध्या वाजलेले आहेत जवळपास 4:30 ते 5:15 झालेले आहेत आणि आम्ही आहोत वेंगुर्ला डेपोमध्ये. तर वेंगुर्ला जो बसस्टँड आहे तिथे आहोत आम्ही. तर सकाळी 5 ST आहे आणि शशींची ड्युटी असल्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत लवकर यावं लागलं. तर प्रवासामध्येच खूप वेळ जातो आमचा गावी आलं की. तर आता मी आणि आशिष इथे वाट बघतो आहे शशी ST आणायला गेलेत, कारण त्यांची बाकीची तयारी देखील करायची असते. आणि पुन्हा कोल्हापूरला जातो आहे आम्ही. येताना एक्साइटमेंट खूप असते, जाताना म्हणजे आल्यानंतर सुट्टी कशी संपते हे समजतच नाही. मला सुट्टीच असते 1 ते 1.5 दिवसांची, त्यात प्रवास इतका सारा. तर ST आलेले आहेत, शशी ST घेऊन आलेल्या आहेत. पूर्ण बस रिकामी आहे, अजून पूर्ण ST रिकामी आहे. आम्हीच पहिले प्रवासी. ए बाबू ये मागे चल चल रे.
आजरामध्ये गाडी थांबते येताना नाश्त्यासाठी. आशिष इतका झोपेमध्ये आहे की त्याची झोपच जात नव्हती. ते बघा, नाश्त्यासाठी आम्ही पुरी भाजी घेतलेली. आशिषला उठवेपर्यंतच खूप उशीर झाला. आणि आम्ही आलेलो आहोत कोल्हापूरचं जे सी बी एस स्टँड आहे तिथे, म्हणजे कोल्हापूरचं जे बस स्टँड आहे मेन, तिथे पोहोचलेलो आहोत. आता घरी जाणार, तर वेंगुर्ल्याची सुट्टी तर संपली. आता आपण आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये, तर आता इथून पुढे तुम्हाला कोल्हापूरचे रेग्युलर व्हिडिओज बघायला भेटतील. सेशनची ड्युटी ते कोल्हापूरमध्ये संपली, त्यामुळे ते एसटी जमा करायला गेलेत, त्यामुळे आम्ही त्यांची वाट बघतो आहे. नंतर घरी जाऊ. तर कसे वाटले कोकणचे व्हिडिओ नक्की कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे जे बेल आयकन दिसते म्हणजेच घंटी दाबायला विसरू नका. यापूर्वी जे कोकणचे ब्लॉग दाखवलेले आहेत ते नक्की बघा, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आशा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.